ऐकून आमच्या आयुष्याची 5 वर्षे कमी झाली. गेली वर्षभरात जून 2017 ला विमान उड्डाण असे खासदार म्हणाले होते, तर त्यापूर्वी डिसेंबर 2016 ला विमान उड्डाण असे पालकमंत्री म्हणाले होते. पण आता मात्र नवीन तारीख पडली, ती म्हणजे जून 2018. तारखेवर तारीख पडली तरी आमचे काही विमान उडत नाही अशी टीका करत सिंधुदुर्गचे विमानतळ उद्घाटन हे राणे साहेबच करणार असून ते पालकमंत्री होतील तेव्हा हे विमान उडणार आहे. खासदार राऊत आणि पालकमंत्री केसरकर यांच्या हातून काही घडणार नसून सिंधुदुर्गचा विकास राणे साहेबच करू शकतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. असं आहे ना की ह्यांच्या ज्या तारखा आहेत या तारखा ऐकून ऐकून आता आमच्या आयुष्याचे 5 वर्ष कमी झालेले आहेत. कारण का गेले वर्षामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार म्हणतात की जून 2017 विमान उडणार आहे, त्याच्या अगोदर पालकमंत्री बोललेले डिसेंबर 2016 उडणार होतं, आता नवीन तारीख पडली आहे की जून 2018. म्हणजे तारीख पे तारीख पडत चाललेले आहेत. आमचं विमान काय उडत नाही आहे, पण आम्हाला विश्वास आहे की सिंधुदुर्गचे विमानतळ हे सन्मान्य राणे साहेबांच्याच माध्यमातून त्याचं उद्घाटन होणार आहे. राणे साहेब जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तेव्हा निश्चित पद्धतीने सिंधुदुर्गातून विमान उडेल एवढा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून ह्या पालकमंत्री की ह्या दीपक केसरकर की ह्या विनायक राऊतांच्या हातातून काही होणार नाही, सिंधुदुर्गाचा विकास हा राणे साहेबच करणार आहेत, हेच मला या निमित्ताने म्हणायचं आहे.